रिक्षा पोलीस स्थानकामध्ये नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षा चालकाने पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना जळगाव शहरात घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. थांबा नसलेल्या ठिकाणी रिक्षा का लावली याचा जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाची सुरुवातीला रिक्षा चालकाने बाचाबाची केली आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना रिक्षावाल्याला रिक्षा पोलीस स्टेशनला घेऊन जायला सांगितलं आणि त्यावेळी रिक्षा चालकाने त्यांना वाहतूक शाखेमध्ये न नेता सिंधी कॉलनी रस्त्यानं आपल्या घराकडे रिक्षा नेण्यास सुरुवात केली. या दरम्यान रिक्षा उलटली आणि रिक्षा चालकाला दुखापत झाली. या सर्व घटनेचं चित्रीकरण पोलिसांनी आपल्या कॅमेरामध्ये केलंय. रिक्षा चालकावर सध्या आता उपचार सुरू आहेत आणि या घटनेमध्ये रिक्षा चालकाच्या विरोधामध्ये शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. रिक्षात मी बसलो असता त्यांनी रिक्षा शहर वाहतूक शाखाच्या कार्यालयाला न घेता सदर तो त्याच्या ज्या एरिया आहे त्याचा नातेवाईकांचा वगैरे परिचयाचा त्या एरियामध्ये घेऊन गेला. तुला आता बघ मी कसं नोकरीवरून कमी करतो आणि तुला कसं दाखवतो आणि तू बघ आता. आणि स्वतःच रिक्षा त्याने पलटी केली. आता